नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तर जिल्हा न्यायाला निगडीत आपण अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्नपत्रिका पाहत आहोत आजची जी प्रश्नपत्रिका आहे ती बाराव्या क्रमांकाची आहे ज्याने ज्याने अगोदरच्या अकरा प्रश्नपत्रिका पाहिल्या नसतील पाहून घ्या अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी आपण प्रश्न कवर केलेले आहेत तर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करून तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा ज्यांनी ज्यांनी जिल्हा न्यायालय भरतीसाठी अर्ज केलेला आहे तर पहा पहिला प्रश्न भारतात राष्ट्रपतीपदी निवड होणारे पहिले सरन्यायाधीश कोण आहेत तर लक्षात असू द्या या ठिकाणी जे सरन्यायाधीश सुद्धा होते आणि राष्ट्रपती सुद्धा होते असे एकमेव सरन्यायाधीश आहेत जे की न्यायमूर्ती एम हिदायतुल्ला हे जे आहेत ते पहिले मुस मुस्लिम समाजाचे सुद्धा सरन्यायाधीश होते असंही त्यांच्याबाबत सांगता येईल तर लक्षात असू द्या आपण हे पाहिलं हिरालाल जे केन्या किंवा कनिया हे जे आहे ते पहिले सरन्यायाधीश आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे होते हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे त्यानंतर पुढे पहा पर्यावरणाची समस्या सोडविणारं जे राष्ट्रीय हरित न्यायालय आहे लक्षात असू द्या या राष्ट्रीय हरित न्यायालयाची जी स्थापना आहे ती कधी करण्यात आली जवळपास दहा ऑक्टोबरला नाही सॉरी आठ ऑक्टोबर दोन हजार दहामध्ये करण्यात आली आणि याचं जे मुख्यालय आहे ते नवी दिल्लीला आहे नवी दिल्लीला सर्वोच्च न्यायालयसुद्धा मुख्यालय म्हणजे मुख्य आहे आणि लक्षात असू द्या या राष्ट्रीय हरित न्यायालयाची एकूण पाच खंडपीठे आहेत त्यापैकी पुण्यामध्ये जे आहे ते पश्चिम भारताचं मुख्यालय आहे तर लक्षात असू द्या महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्हाला कुठेच मिळणार नाहीत त्यामुळे अवश्य सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचा बेलॉकॉन दाबून ठेवा पुढचा प्रश्न पहा या ठिकाणी भारतीय संविधानामध्ये जी जिल्हा न्यायव्यवस्थेची रचना आहे ती कितव्या भागामध्ये आहे तर जिल्हा न्यायव्यवस्थेची जी रचना आहे ती भाग सहावा जो आहे त्याच्यामध्ये आहे जवळपास कलम दोनशे तेहतीस व दोनशे चौतीस आणि दोनशे चौतीस हे जे कलम आहे ते न्यायाधीशाच्या निवडणुकीबाबत त्याच्या नियुक्तीसंदर्भात कोण करतं कसं करतं त्याचे बडतर्फ करण्याचे अधिकार कोणाला आहेत ही सर्व जे आहे ते सर्व त्यामध्ये देण्यात आलेले आहेत त्यानंतर भारतामध्ये टपाल व तारसेवा कोणाच्या काळात सुरू झाली तर आपण हा प्रश्न खूपदा पाहिला तर लॉर्ड डलहोसी यांच्या काळात टपाल व तारसेवा सुरू झालेली आहे लॉर्ड रिपन काय आहे यानं काय आणलं हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे त्यानंतर खालीलपैकी भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर सी राजगोपाल जे आहेत ते आपल्या भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्त झालेले होते किंवा नियुक्ती करण्यात आलेली होती त्यानंतर भव्य स्नानग्रहाचे अवशेष कोणत्या ठिकाणी सापडले तर मित्रांनो भव्य स्नानग्रहाचे जे अवशेष आहेत ते कोणत्या ठिकाणी सापडले तर मोहीन जोंदडो या ठिकाणी सापडलेले आहेत त्यानंतर खालीलपैकी कोणते शहर इंद्राची नगरी म्हणून ओळखलं जातं तर खालीलपैकी कोणतं शहर इंद्राची नगरी म्हणून ओळखलं जातं तर अमरावती जे शहर आहे ते इंद्राची नगरी ना या नावानं ओळखलं जातं त्यानंतर पुढे पहा महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी विमानांचा कारखाना आहे तर ओझर या ठिकाणी जे आहे ते मिग विमानांचा कारखाना आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये एक महत्त्वाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी हा कारखाना स्थित आहे त्यानंतर महाराष्ट्रातील पेंच जे राष्ट्रीय उद्यान आहे ते खालीलपैकी कोटं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे तर महाराष्ट्रातील जे पेंच राष्ट्रीय उद्यान आहे ते खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे लक्षात असू द्या हे जे राष्ट्रीय उद्यान आहे एक महत्वाचं राष्ट्रीय उद्यान आहे याच्यावर खूपदा प्रश्न पडला तर नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे नागपूर ही आपल्या महाराष्ट्राची उपराजधानी आहे आणि भारताचं या ठिकाणी वाघांची राजधानी म्हणून ओळखलं जातं किंवा वाघांचं प्रवेशद्वार म्हणून सुद्धा ओळखलं जातं ही जी अतिरिक्त माहिती आहे ती तुम्ही नोट डाऊन करून घ्या दहावा प्रश्न राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देतो तर राज्याचे जे जेवढे काही मुख्यमंत्री असतात त्यांना जी शपथ देण्याचं काम करतं तर कोण करतो ते संबंधित राज्याचा राज्यपाल हा ते करत असतं आणि राज्यपालाची नियुक्ती कोण करतं राष्ट्रपती करतो राष्ट्रपती कोणाचा सल्ला घेतो पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचा तर लक्षात असू द्या हे सगळी जे आडजोड आहे तडजोड आहे हे सर्व तुम्हाला माहीत असू द्या त्यानंतर खालीलपैकी कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणतात लॉर्ड रिपनला लक्षात असू द्या त्यानंतर रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झालं असता कोणता रोग होतो तर रक्तामधलं जे हिमोग्लोबिनचं जर प्रमाण झालं कमी झालं तर कोणता रोग होतो तर ॲनिमिया नावाचा हा जो रोग आहे तो होत असतो गलगंडा हा कशामुळे होतो ते तुम्हाला कमेंट करायचं आहे त्यानंतर मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे तर मानवी शरीरामधील सर्वात मोठी जी ग्रंथी आहे ती कोणती असते तर लक्षात असू द्या यकृत नावाची जी ग्रंथी आहे ती मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे त्यानंतर जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ज्याला आपण म्हणतो डब्ल्यू टी ओ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन याचं जे मुख्यालय आहे ते कोणत्या ठिकाणी आहे तर जिनिवा या ठिकाणी आहे त्यानंतर कोकणचे गांधी म्हणून कोणास ओळखलं जातं तर आप्पासाहेब जे पटवर्धन आहेत त्यांना या ठिकाणी कोकणचे गांधी या नावानं किंवा या टोपण नावानं ओळखलं जातं तर नोट डाऊन करून घ्या अशा पद्धतीचे हे जे प्रश्न आहे ते टॉप लेवलचे सर्व परीक्षेला रिपीट रिपीट होणारे यावर्षीसुद्धा विचारण्यात येतील असे प्रश्न आपण कवर करत आहोत येत्या म्हणजे चार पाच दिवस लागत आहे हजार प्रश्न सर मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे ते त्याच्यासाठी अपडेटेड राहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा बाजूचा बेलॉगॉनसुद्धा दाबून ठेवा तर भेटूया तशाच नवीन व्हिडिओसोबत पाहतला आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद